बघायला डोळे नाही नजर असावी लागते आणि स्वतःवरती हसायला काळीज नाही जिगर असावी लागते. आणि अशाच जिगरबाज विनोदवीरांना घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आपल्या नवऱ्यावरच्या प्रेमामुळे त्याला त्याच्या ऑफिसमध्ये भेटायला आली आहे त्याची पत्नी. बघूया तिथे काय घडतंय. साहेब, आत येऊ का? या या, आतमध्ये या, आतमध्ये या, या या, बसा बसा या. कोण आपण कोण? मी आमच्या यांची ही. तुमच्या यांचं हे काय? म्हणजे तुमच्या यांचं नाव काय? इश, आता असं सगळ्यांसमोर कसं सांगू? जमलं तर तोंडाने सांगा. बर, घड्यावर घडे 32 घडे त्यावर ठेवली. फक्त नाव सांगा. सॉरी, इश्व पहिलाच म्हणते. रोहितराव माने. ओ अच्छा, मिसेस माने आहात तुम्ही. वहिनी सॉरी सॉरी सॉरी, प्लीज बसा. वहिनी प्लीज हॅव अ सीट. बसा बसा बसा. तुम्ही मानेंच्या मिसेस आहात उशिरा सांगितलं. बसा बसा बसा. वहिनी कसं काय येणं केलं? आजच्या दिवस फक्त मानेंना लवकर सोडाल का? हा का लवकर सोडायचंय मी मानेंना? ते आमची आज अननसपुरी आहे ना आज. हा म्हणजे लग्नाचा वाढदिवस. अच्छा, अनिव्हर्सरी. तुम्ही अननसपुरी म्हटलात म्हणलं. अरे बापरे, आतापर्यंत आमरसपुरी ऐकलंय, अननसपुरी काय? हरकत नाही. वहिनी अभिनंदन 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 अभिनंदन. अचानक येणं केलं, त्यांनी पण सांगितलं नाही, माझी नाही, हा त्यांनी सांगितलं नाही मला, मानेंनी पण सांगितलं नाही आज त्यांची अनिव्हर्सरी आहे. नाही ते असं कोणाला सांगत नाही. हरकत नाही, मी त्यांना बोलवतो. माने नातमध्ये पाठवा. वहिनी माने येत आहेत. पण तुम्ही सांगितलं नाही तुम्ही काय घेणार, चहा घेणार की कॉफी घेणार. साहेब बोलावलोय. माने कोण आलंय बघा. कोण? आता मज्जा आहे. वन्या, तू कशाला आलीस इथं? तुम्हाला घ्यायला आले. एवढं सोपं आहे होय ते? म्हणजे इथलं मला काम आहे. तू घरी जा. असं काय करताय? घरी का पाठवताय मला? साहेब मला लय काम आहे की नाही, मला काम करायचंय आणि 5 वाजेपर्यंत ड्युटी आहे ना माझी. मला माने, तुमची पत्नी तुम्हाला इतक्या प्रेमाने घ्यायला आली की नाही? जा तिच्या सोबत जा, काम मी करेन तुमच्या वाटणीचं. जा, आज मी तुम्हाला सुट्टी दिली, मला तुमचं प्रेम आवडलं. जा. नाही साहेब, बरं वाटत नाही ना मुझी, तुम्ही माझ्यावरच काम करणार. नको साहेब, नको. मग काय झालं, मी करेन. तुम्ही जा, सुट्टी दिली, चला जा. अहो नको सुट्टी सर, ये जा की घरी. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? कसं बोलताय तुम्ही आपल्या बायकोशी? हा, त्या इतक्या प्रेमाने आल्यात, हा तुम्हाला कुठेतरी घेऊन जात आहेत त्या. तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आज. कसला वाढदिवस साहेब? काळा दिवस आहे माझ्या आयुष्यातला. येऊ हा तुमच्या आयुष्यात. ह्या रेड्याशी लग्न केल्यापेक्षा ना डांबर पिलो असतो बरं झालं असत. ए माकडा, हो घरी घरी. घरी चालायचा नाहीतर हातापायाची रिंग करून टायर टायर खेळत घरी घेऊन जाई ना. नाग्या, नाही जळतं डांबर तुझ्या लुंगीत टाकून लुंगीला गाठ मारली तर नाव नाही सांगणार वनिता. मला झापडी देणार तू? हा मला झापडी देणार? खांद्याला हात होता इतिहास सांगावा लागल. ए साहेब बघितलं कसं आहे ते मगाशी आलेल्या बाई कुठे गेल्या? वेगळंच बोलायला लागलं. मग ह्याला यायला पिक्चरची 2 तिकीट काढले. नाटकी करतो सायनचा सयांजी शिंदे पिक्चरला. आणि तुझ्यावर काही आण लागलंय होय मला. अहो साहेब, लग्न झाल्यावर हिला पहिल्यांदा पिक्चरला घेऊन गेलो होतो. तुम्हाला सांगतो, दोघात एक पॉपकॉर्न घेतला. ही बाय पिक्चर राहिला बाजूला, नुसतं पॉपकॉर्नच खात बसली. बर खाती ती खाती, माझा हात त्यात होता, बोट चावली हो माझी. बघा कशी सुजली ती. तुझ्या बोटांचा जेवढा त्रास मला झालाय ना तेवढा कोणालाच नाही झालाय. काय केलंय ग असं माझ्या बोटांनी?
काय नाही हो साहेब, साखरपुड्याला बोटात अंगठी जात नव्हती त्याच्या. अच्छा, मांग्यामध्ये सिंदूर भरत होता ना, अख्खा कपाळ भरून टाकायचा मांग्यामध्ये सिंदूर. नाहीतर काय, ते निवडणुकीला बायका बोटाला शाई लावतात ना, त्या घाबरतात याला. ए वाणी आहे बघ, माझ्या बोटावर जाऊ नको सांगून ठेवती, बोटावर तर बोलायचं नाही काय. नाही तर कशावर बोलू मग, मी कशावर बोल नाही बोलीन मग तुझ्या मग. शांत साहेब, तुम्हाला सांगतो लग्नाच्या आधी हिला हीच बोट एवढी आवडायची का नाही, या बोटांचं काय करून काय नको असं व्हायचं. बरोबर. आणि आता झक मारली, हिच्याशी लग्न केलंय, माकडा हो गेली तू. माझं नशीब फुटला तुझ्यासोबत प्रेम केलं. असं एक मिनिट, तुमचं लव्ह मॅरेज आहे? तुमचं लव्ह मॅरेज आहे आणि तरी तुम्ही कुत्र्या मांजरासारखे म्हणताय. कुत्र्या मांजरासारखं नाही, हत्ती मांजरासारखं बोला पाहिजे. माने नाही, हे चुकीचं आहे. अरे असं नका करू माने, आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, लक्षात घ्या. आजच्या दिवशी सगळ्या जुन्या गोड आठवणी ताज्या करायच्या असतात. लग्नाचा वाढदिवस ताज्या कर. मला सांगा तुमचं प्रेम कसं जुळलं? काय नाही काय नाही काय नाही, जास्त नाटकी नको करू सांगस, चाळीत राहायचा आमच्या. बर बर, बोलती तिथे संडासाच्या लाईनीत उभा राहून माझ्याकडे बघून असं करायचं. हा काय बी सांगू नको आओ साहेब, ते मला कंट्रोल व्हायचं नाही हो, म्हणून असं आवळून धरायचो मी. आणि हिला कुठनं वाटलो, हिच्याकडे बघून मी वाढत आपण डोळं मारतो, कुठनं वाटलं तुला? आता खोटं बोलू नकोस उगाच. तुम्हाला सांगते साहेब, ह्याच्या चिंपटाला ना खालून भोग पडलेला असायचा, त्या पाण्याच्या धारेत ना असं 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 दिल काढायचं आणि माझं नाव लिहायचं त्याच्यामध्ये. आली मोठी हो घराकडे. अहो साहेब, मला इथं कळ सहन व्हायची नाही, हा लाईन एवढी लागली, मी चिंपाड घ्यायचो आणि पळत पळत सुटायचो, बरं त्या टंबरेतनं पाणी हडकळायचं, खालच्या खाली काय व्हायचं, तुला त्यातनं दिल कुठनं दिसला ग? उगाच आता खोटं बोलू नकोस. नाही नाही नाही, प्रकार कुठलाही असू दे, लव्ह स्टोरी लय गलिच्छ आहे. म्हणजे एवढी गेली आहे आहे, पण माझं काय म्हणणं आहे, तुमच्यात एवढं प्रेम होतं की नाही टमरेला पासून इथपर्यंत, तर मग बिनसलं कुठे? कुठे बिनसलं? यांनी मला खोटी खोटी वचनं दिली. खोटी खोटी वहिनी, हे बघा लक्षात घ्या, संसारात अशी छोटी मोठी खोटी चालतात. छोटी मोठी ना, हा काय म्हणायचं माहिती का? काय बरं काय म्हणायचं? संडासाच्या मागच्या पाईपवर बसून यांनी मला वचनं दिलीत. वन्या, मी इतका मोठा होईन, इतका मोठा होईन ना, एक दिवस केनिया विकत घेईन आणि त्याचं नाव वनिया ठेवीन. माने तुमचं प्रेम कमालीचं आहे, मी तुम्हाला सुट्टी दिली, हे दोन जीव ज्या दिवशी एकत्र आले तो दिवस सेलिब्रेट करा. नाही जायचं मला साहेब, नाही सेलिब्रेट करायचं तरी तू घरी जा, सांगायला घरी जायला. साहेब याला नाही यायचंय ना? नाही म्हणताय. तो केक आणलाय तो कापायला सांगा. हे होऊ शकतं, या ऑफिस मध्ये आपण तुमची अॅनिव्हर्सरी साजरी करू शकतो. माने केक कापा. नाही साहेब. माने केक कापा. नाही जमणार साहेब. तुझी लय नाटके झाले, तो आता केक कापा. नाही कापत, काय करशील? शेवटचा सांगते, केक काप. अरे नाही कापत, केक उचली. आणि काय करशील? साहेबाच्या तोंडावर मारीन. माझ्या तोंडावर का मारणार? माझ्या तोंडावर का मारणार तुम्ही केक? सांगा ना त्याला कापायला. माने मी स्वतःच्या हाताने बनवून आणलाय. मी सांगतो, माझ्या तोंडावर केक नका. माने दिस इज माय ऑर्डर, आत्ताच्या आत्ता केक कापायचा म्हणजे कापायचा, कळलं? केक कापा. पण पहिला घास तुम्हाला खायला लागेल. मी खाईन, मला आवडतो केक. बघा म्हणजे कापा, केक कापा. कुठे केक? कापा हे घ्या माने. बापरे, घरी बनवलेला केक, वा 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 वा. माने इकडे या, केक कापा. चला जरा. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. नाही हॅपी वाढदिवसाचं लग्न नाही आहे, ह्याचं पण नाही आहे साहेब. का साहेब, माने तुमच्या बायकोने डब्यातून काय आणलंय? हे काय आहे माने? हा कुठला केक आहे? सांग रेसिपी सांग. काय नाही, त्यात मी रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून आलं लसणाच्या पेस्ट मध्ये असं परतून घेतलं, मग कांदा टमाट्याची अशी फोडणी दिली आणि मग आमरस टाकलं आणि तीन अंडी अशी घोळून घेतली आणि मग वॉशिंग सोडा टाकला आणि लावून दिलं मिक्सरला. काय कुठली रेसिपी आहे माने? हे असंच आहे साहेब, हे असंच करते. हो काय करते माहितीये का? टीव्ही बघते की नाही, चॅनेल चेंज करत करत ते किचनचा शो बघते. मग काय कटाळा आला नाही
की ह्यातलं वाईज लिहून काढणार, त्यातलं वाईज लिहून काढणार आणि त्याच्यातनं स्वतःच काहीतरी डोकं लावून वेगळंच काहीतरी बनवणार. अहो त्या दिवशी काय झालं माहितीये का? काय झालं म्हणे? बासुंदी थिन शेवग्याच्या शेंगा टाकल्या होत्या. शेवग्याच्या शेंगा स्ट्रॉ म्हणून ठेवली होती? कशाला ठेवली होती? बरं परवा पाहुणा आलं होतं घरी, हिनं तंदरीत फिनेल प्यायला दिलं हो त्यांना. फिनेल प्यायला दिलं? अरे काय बाय आहे का कोण? आहेस कोण तू? हो इतकी वर्ष मी डबा बनवून देते, सगळ्यात चाटून पुसून मस्त लक्क करून आणतोस रे. मला सांगतो साहेबला लय आवडतो डबा. म्हणजे मला तर मी कधी डबा खाल्ला तुमचा? ते नाही का ते माने एक मिनिट, मी तुमचा डबा कधीच नाही खाल्ला साहेब. मी ते कुत्र्यासनी घालायचो. म्हणजे तुम्ही कुत्र्यांना डबा खायला घालायचा आणि सांगायचा बॉसला दिला? म्हणजे तुमच्यासाठी तुमचा बॉस हा कुत्रा आहे? नाही साहेब तसं नाही, ते मला हे कुत्रा म्हणतायत. बघा ना सर, वहिनी मी कधीच हा डबा खाल्लेला नाहीये, कधीच नाही खाल्लाय. तुम्ही काय साहेब, ती कुत्री बी खात नाही ती. आता मान्या इतकं बकवास जेवण बनवते मी आणि मग परक्या समोर अपमान करतोस माझा. नाग्या मी आला प्रश्न असे सुटू शकतात बोलून, भांडायची गरज नाहीये. नाही याची लायकीच नाही. बघूया सर असे काय म्हणतायत. सई वने, तुझं ट्रान्झिशन एवढं स्मूथ होतं, म्हणजे आलीस तेव्हा एक वेगळीच बाई होतीस आणि जेव्हा चिडलीस तेव्हा एक वेगळीच बाई होतीस. फार मस्त ते ट्रान्झिशन, खूप आवडलं मला. पीपी फार मस्त, मला आवडलं. चावत्या मस्त, मजा आली. कन्सेप्ट पण भारी होती आणि तुम्ही परफॉर्म पण मस्त केलं, मजा आली. थँक्यू. थँक्यू. तुमची केकची रेसिपी आणि तुमची लव्ह स्टोरी फारच भारी होती. थँक्यू सो मच. मंडळी, गुजराती रंगभूमी, मराठी नाटक, मालिका आणि यूट्यूबवर विविधांगी भूमिका साकारणारी सुवेधा देसाई आहे आजची आपली खास पाहुणी आणि तिच्यासोबत हास्य गरबा खेळायला इथे येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि जळगावचा जाळंदोर हेमंत पाटील. हे मी का म्हणतोय? हे मी का म्हणतोय कारण सई प्रसाद, मी प्रेमात पडलोय. सॉरी एवढं. हा आमच्या अहमदाबाद ऑफिसची मुलगी आहे, गुजराती आहे, पायल शहा. इथे कॉन्फरन्सला आली आहे मुंबई ऑफिसला. तिला बघितलं आणि मी माझं राहिलोच नाही. माझ्या रुक्ष जीवनात वळवाचा पाऊस पडल्यासारखं झालं रे. मला ती आवडली, इथे तिला मी डेटवर बोलवलंय, मला तिला पटवायचंय. आमिर त्याच्या परीने फुलवणारच आहे. तुम्ही नुसते हसत बसू नका, मदत लागली तर करा. यांच्याकडून काही अपेक्षा नाहीये. जबरदस्ती बसल्यासारखे बसलेले आहेत सगळे, पण तुम्ही तरी नाही, तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत मला. अरे भीड बस या होईना बात. आणि तिला, तुला माहितीये का प्रसाद, तिला एक रांगडा कणखर पुरुष खूप आवडतो असं मला कळलेलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा मी या मंचावर आर्या मॅम म्हणतोय रांगडा पुरुष. मध्ये रांगडा पुरुष म्हणतोय बरं का? मी आरा बघतोय एकेकाला. हाय केव चो, एकदम हे आहे, मस्त मस्त. तुम्ही अविरीते हम मनपूर्वक आभार मानू सो तुमको आणि तुम्ही अविरीते आवी गयो आ हमारा घरगुती हॉटेलचे. हम वरच्यावर एक दिवस आड येते, महिनाभरात कधीतरी येव. हम काय एक आहे. तमार गुजराती एटले क्यूट छे आणि तुम्ही किती क्यूट आहात. ओ माय गॉड,
लाजाळूच्या झाडाला सुद्धा नाकी डोळी असतात हे पहिल्यांदा बघितलं. तुमचं नाव पायल राईट? तुम्हाला मराठी येत? होईला मराठी येते एटले शू काय माझे माका मराठी काय माका मालवणी पण येता त्याचा काय माझो जन्म अहमदाबादचो पर भूतूर मालवणी रगत सळसळता. ऐका ना या मंचावर ऑलरेडी रसिका वेंगुर्लेकर या नावाच्या विदुषीने मालवणी भाषा बोलून बोलून हैदोस घातलेला आहे. त्यात अजून तुम्ही भर घालू नका. बसा ना बसा बसा बसा. हूँ तो मैं अगर तू क्या करियो चलसो करियो चल से. अरे बात है बाप रे काय लाजता हो तुम्ही इतका गोड लाजू नका हो. हृदयातला बाबा खाडकन जागा होऊन ढोलक वाजवायला लागतो. तुम्हाला जसा हवा आहे तसाच मी आहे. रांगणाकडे या मी रांगणाकडे या मी मर्द आहे मी तुम्हाला आवडतो ना तसंच आहे मी. सांभाळ ने या मंचावर आहे ने ते गौरव मोरेचे कोल्हापुरी ऐकून ने कानात न रक्त आले. तुम्ही प्लीज विचारा ना काय विचारायचं असेल तर विचारा ना. विचारू विचारा ना. जो चोगले 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 तुमचे कपाळ असे कसे? अरे ब्लँकेट चालू रे एकदम. अरे पुढचं वेटर. अरे वेटर येरा मजा दिला वेटर. आला साहेब. सरपंच झालं ते स्किट वेगळं स्किट आहे. वेटर वेटर येस वेटर. वेलकम सर. वेलकम 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 मॅडम. तुम्हाला काय पाहिजे बा काय खाणार? ती काय मला माहिती आहे मला माहिती. तुम्ही गुजराती आहात तुम्हाला ते ढोकळा फाफडा बिपडा खायची सवय. पण माझं तसं नाहीये. नाही नाही म्या कोण आहे? अरे मी यार रांगणाकडी आहे. अरे मी यार रांगणाकडी आहे. असं तिखट जाळ खातो तुम्हाला आवडतो ना तसं रांगणाकडी आहे. मी एकदा खायला सुरुवात केली ना का थांबतच नाही काय रे. अरे एकदम रांगणाकडी रांगणाकडी एकदम. मॅडम तुम्ही काय खाणार बा इकडं? जो भाई मला आहे ना तुमची ती मराठी स्टाईलची ना मिसळ आवडते. मिसळ? होय मिसळ आवडते. एक काम कर मॅडमसाठी मिसळ आण. मिसळ फक्त तर्री थोडी कमी टाक कारण गुजरातच्या त्या त्याने सवय नसणार. माझं कसं रांगणाकडे आपला तसा प्रॉब्लेम नसतोय. एकदा खायला सुरुवात केली की यावर रे यांचा प्रॉब्लेम होऊ शकतो. हो थोडस कमी आहे. ना भाई मला आहे ना तू मिसळ आण ते पण असे डबल तिखट तरी टाकून. काय सांगता मग आमच्याकडची घाण जाळण धूर स्पेशल वाली एकदा इच्छा असेल तर मग तसं मागव. कोण जाळण धूर स्पेशल करतो मी. साहेब सेम आणू ना. आराम अरे रांगडागडी आहे. मी रांगडागडी काय सेम आण सेम आणतो थोडीशी कमी आहे ना आपली. अशी मस्त धूर आला पाहिजे का रंग टाकलेली आहे ना. रांगडागडे हे आमच्याकडे सगळे तिखट खाणारे बरं का? हा आमच्या घरी सगळे तिखट खातात. हा मला तर आमच्या सोसायटीत पोपटत म्हणतात. मिरच्या खात असतो ना सारख्या गल्लीतून शिरलो की सगळे खिडकीत पोपट आणि वागतात खाली पोपटच म्हणजे पोपट. तुम्हाला ड्रॅगॉन माहितीये? ड्रॅगॉन पूर्वीचे तोंडातून ती ज्वाळा येते है ना पूर्वीचे ते मूळचे चौगुले. तोंडातून काय यायची सांगा? तोंडातून काय ज्वाळा यायची? तिखट खायचे. अरे अंगोलो तुमडो वाट सांभियो नतो. मारो पापा ऐसे तिखट खाणे बसी गयो. दादा मिरची एका वेळेला कचा कचा खावे लिटियो. आणि एक थेंब पाणी पियो नंतर
एकदा तुम्ही सांगो बाबा उठो बाबा उठो हॅट बाबा फाव मे खातो पूज मुरचू आहे आहे खाणो खाणो एकदम म्हणजे ना दोन जाळा ना धूर स्पेशल बाबा एकदम या बा एक मिनिट आहा मॅडम हे तुमचे ऐ शाबास आणि सर हे तुम या मार मारदा मारदाची मिसळ आलेली आहे क्या वाट क्या सर मॅडम एक मिनिट काय आमच्याकडे ना कांदा ना साप फोडून खावा लागतो कांदा फोडायचे एटले फोडायचं म्हणजे काय करायचं आहे मारे साते चल चल येड्याचा सरफेस लागतो हमारो शेतकरी थई गयो ना हा शेतमा जाओ छो आणि भाकरीनी चटणी खाओ छो आणि त्याच्याबरोबर हम फटक करके कांदा फोडो छो एवी रीते हमारा कांदा नीचे रखवानू मूठ ना असा एक एकजूट करवानू एक एकजूट असा करवानू हा पकड़ के कांदा मी जोरे वायची वायची राहिली कांद्यानं वांदा केला वाटत तुम्हाला कांदा फोडायचा कळलं का कसं ते कळलं ना कसं ते मला पण ट्राय करायचे नाही नाही तुम्हाला जमायला पाहिजे ना आता सरांना जे दाखवलं तो स्वतःचा हात कसा फोडायचं ते दाखवलं मी कांदा कसा फोडायचा ते दाखवतो हे पा हा का नाही हा कांदा असतो याचं तोंड काढायचं पहिले असं हे तोंड काढलं हा घ्यायचा इकडे आणि हे फुटला कांदा कांदा फुटला फिर जो आपण जे नाही एकदम रांगडा कडी रांगडा कडी रांगडा कडी हे आहे हे रांगडा कडी रांगडा कडी जेव्हा इकडे बसा इकडे बसा रांगडा कडी बसा बसा सर हाताची घ्या सर घ्या कमी तिखट आहे अरे कुठं कमी तिखट जास्त तिखट आहे ना इम्प्रेस इम्प्रेस व्यवस्थित सांभाळ हे जरा ना मजा नाही येते नाही तू आहे ना जरा अशी डबल तिखट तरी मार आणि आजो याने तर एकदम आवडली नाही एकदम फिकी आहे नाही फिकी आहे तशी हू आम्ही डोळे मे बी घालू शकतो तुम्ही एक्स्ट्राची तर्री आणूनच ठेवली विषयच नाही या ना बस क्या सर नाही इम्प्रेस नाही इम्प्रेस मॅडम सर खाऊ ने घ्या खा नाही तर मी भरवे ना हे काय खातो ना खा घ्या सर हा ना आता ठीक आहे ना अरे तुम्ही मर्द गडी मर्द गडी म्हणजे अरे मर्द गडी म्हणजे हा जग ते अख्खा पिऊ शकता जग नाही पिऊ शकत जग नाही पिऊ शकत अख्खा दुसऱ्या दिवशी अवयव उद्धट बोलायला लागतात सगळे अवयव आतून ए अक्कल हे काकीला खाल्लं याच्यापेक्षा जास्त नको याच्यापेक्षा जास्त नको नाही हाताने नको भरू नक खाओ ना प्लीज वा 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 वा
मला ना इकडची विषय खूप आवडली आहे. रांगडी मरायला सांगायकडे जबरी छे एक मिसळून एक वाटी दही जर आणलं असत. दही अरे दही टाकले ना तर एकदम पचपचीत होऊन जाईल. पाच ग्रॅम दही. नाही नाही काही गरज नाही ना. अरे जाळण धुरले तर तुम्ही म्हणजे दह्यातच बुडवर आले. अरे नाही नाही मजात जाईन ना. मी तर म्हणतो ह्या दोघाई सोबत ना तुम्हाला एक एक मिरची हानली पाहिजे. मिरची नाही मिरची नाही ऐक माझं मिरची नाही. अरे नाही मिरची नाही मिरची तुम्ही मी आणतो. एकदम सरस माणूस चे एकदम हुशार माणूस चे. काय माझे पूर्वज ड्रॅगन होते त्यांच्या तोंडातून ज्वाळा यायच्या. वाईट दिसेल ते ऐका. आता ऐका ना मला ना आता डोळ्यातून पाणी बिणी यायला लागलंय. खूप तिखट तू खूप तिखट मला लागायला लागले आहे. आता म्हणजे आता काय झालेलं आहे की मगापासून मी भंकस भंकस मध्ये घेत होतो. आता मला ते आत झोंब व्हायला लागलंय. चेहऱ्यावर दिसणार नाही नक्की कोणता अवयव झोंबतोय पण हा बघा हा झोंबतोय. हा 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 तर जबरदस्त तुमच्या दोन्हीच्या साठी हे एकदम मिरच्या म्हणजे कडक पाल्या. अरे त्याचं काय होईल माहितीये का माझं उद्या सकाळी. अरे नाही रे नाही नाही मस्त झालं जेवण. मला जसे हवे होते ने मर्द रांगडा गडी तू एकदम तशीच आहे. विल यू मॅरी मी? गुलाब आणि ह्याच्यात खूप फरक आहे. गुलाबाचे काटे दिसतात. नाही नको मला नको. टाइम प्लीज मी चुकून या हॉटेलमध्ये आलो. मी तुला माझ्या हाताने भरवे हाताने दुसरी पण खाऊ घाला तुम्ही लय आवडते. लग्न नाही करायचं मला. लग्न नाही करायचं सर. नका नाही. अरे हिच्याशी लग्न केलं तर आयुष्यभर टायर वर बसायला लागेल. अप्रतिम उपमा आणि जागा होत्या. मला बाबाची उपमा फार आवडली. त्याच्यानंतर ड्रॅगन्स चौगुले होते. हे म्हणजे तुझ्याकडून इमॅजिनेशनचे एक्सरसाइजेस शिकायला आम्ही खरं तर यायला पाहिजे की एका आर्टिस्टने किंवा एखाद्या लेखकाने किती इमॅजिनेटिव्ह किती ओपन राहून लिहिलं पाहिजे हे तू प्रत्येक वेळी दाखवून देतोस. फार मजा आली समीरदा. तू एनॅक्ट पण फार सुंदर केलंस. म्हणजे तुझ्याकडून नजर हटली नाही नेहमीप्रमाणे आणि फारच मजा आली. तरी एका तिच्या प्रश्नाचं उत्तर बाकी आहे ते पुढच्या परफॉर्मन्समध्ये आम्हाला मिळेल अशी मी अपेक्षा करते. सुवेदा तुझं खूप 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 स्वागत या मंचावर. थँक्यू थँक्यू सो मच. खूप गोड प्रेझेन्स आहे तुझा आणि फार मजा आली तुला बघताना. हेमंतदा मस्त फार मजा आली. प्रसाद दा
वा वा वा, झणझणीत झणझणीत परफॉर्मन्स, फार मजा आली. समया एखाद्याकडे बघून वाटतं आपल्याला की आता हा काय आम्हाला हसवणार कपाळ, तुझ्या बाबतीत उलटं होतं. अरे हे कपाळच आम्हाला हसवणार आहे असं होतं. आणि त्याच्यावर तू स्वतः लिहायचा आणि तू स्वतः तो विनोद घडवायचा, मला फार इंटरेस्टिंग वाटतं सगळं. आणि इतक्या गोड माणसाकडून इतका तिखट परफॉर्मन्स, त्याची लज्जत आज काहीतरी वेगळीच होती. बारीक बारीक ज्या जागा काढल्यास त्या फार अफलातून होत्या. सुवेदा, फार मस्त वाटलं तुला बघून. खूप मनपूर्वक स्वागत तुझं या मंचावरती. खूप छान प्रेझेन्स आहे तुझं आणि खूप छान अपिअरन्स आहे. मला खूप आवडला परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. हे मॅम मस्त, नाईस, वंडरफुल, फार मजा आली. सुवेधा, आज तू आमच्या मंचावर परफॉर्म केलंस ते ही समीर दादा बरोबर डिरेक्टली, काय भावना आहेत मनात? इथे परफॉर्म करणे ही माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे. गेली कित्येक वर्ष मी माझ्या मित्रांना बघते इथे, सो इथे येऊन करणं हे माझ्यासाठी खूप नाही सांगता येणार. आणि त्यासाठी मी खरंच खूप मनापासून तुम्ही दोन्ही सचिन सरांचे खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. क्या बात है सुवेधा. मंडळी, एखाद्या लग्नाचा बँडवाल्यांनी जर वेगळ्याच पद्धतीनं बँड वाजवला तर बघूया काय होतंय ते. चला चला, होय, अरे तुम्ही पासाडा लवकर आला तुम्ही का? अरे हे काय, अरे बापरे, अरे इकडे काय करताय तुम्ही? अरे चला, अरे टाईचा टाईम झाला ना. हा, अरे नवरा बसला ना घोड्यावर. चला चला चला. तो नवऱ्याचा प्रॉब्लेम आहे. आम्ही बोललो काय त्याला घोड्यावर चढायला? काय टाइमपास करताय मास्टर? हा, अहो सगळे ताटकळले आहे ना तिकडे. तो नवरदेव, नवरदेवचे मित्र नाच्यासाठी सगळे वाट पाहत आहे. चला चला फटक्यात चला, आवरा लवकर. अरे काय झालं, काय मास्टर, काय झालं? साहेबानू, हा मला एक गोष्ट सांगा. हा, एखाद्या माणसानं जर एखाद्या माणसाची लाच काढला तो माणूस चिडणार का नाही? हा चिडतो ना. चिडणार का नाही? तुम्हाला कोण काय बोललं मला सांगा. मी ना तुम्हाला सुपारी दिलंय, मला सांगा, मी निस्तारतो, मी निस्तारतो मास्टर. नाही नाही, त्याचा आता काहीच फायदा होणार नाही मला सांगतोय. का बा, मी आज वाचवणारच नाही. मी माझ्या सासऱ्यावर रुसलेलो आहे. सासऱ्यावर? हा, आणि मी जावयावर रुसलो, त्याच्यामुळे मी पण वाचवणार नाही. जावयावर? हा, माझा पण तसा काही पर्सनल प्रॉब्लेम नाही आहे, पण मी माझ्या बापसावर आणि भाऊजीवर रुसलेलो आहे. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? सासरा जावई बापूस येल का अर्थ आहे? अरे 500 जास्त घ्या ना, ठोका तुमचे डबडे. पैशाचं काय तुम्ही मला सांगता बापा? अरे मी असं वाजवायला लागलो ना, तर बिलातून नागोबा जसा बाहेर येतो ना, तसं लोकांच्या खिशातून असे पैसे बाहेर येतात आणि माझ्या वारुळात येतात. वारुळा? हा, म्हणजे माझ्या खिशात येतात. हा, पण प्रश्न आहे सेल्फ रिस्पेक्टचा. मला सेल्फ रिस्पेक्ट हाय, म्हणजे मला सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे. मला काय सांगतोस? मी सिनियर आहे ह्यांना. तुम्हाला सांगतो साहेबांनो, एरवी ना माझ्या तोंडात मावा असतो, पण मी हा म्युझिक वाजवतो ना ताड 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 ताड, तेव्हा माझं तोंड ना नोटाने भरलेलं असतं. काय समजलं? उगाच नाही भरलेला, मी चांगला वाजवतो. मला सांगा साहेबांनो, म्हणजे स्वतःच्या जावयात स्वतःच्या सासऱ्याची जर इज्जत काढला तर त्या माणसाला कसं वाटेल? वाईट वाटेल. वाटेल की नाही? माझा तसा काय प्रॉब्लेम नाही आहे. हा, मी कुळकुळा वाजवणार आहे. हा, आता दाढी वाढली आहे म्हणून मी मोठा कुळकुळा वाजवतो. आधी लहान होतो तेव्हा मी छोटा कुळकुळा वाजवायचो. पण माझ्या बापसान भाऊजीला कळायला नको काय? अरे काय प्रॉब्लेम आहे, माझ्या बापसान भाऊजीनं सासरान जावे. अरे मला नीट सांगा ना रे, माझ्या डोक्याला मुंगी आलेला, नीट सांगा ना. एकदम माऊन कोणी वाईट ना? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? हे बघा, तुम्ही उगा चिडू नका. मा, तो तिकडे मनुष्य बसला ना, तो बा तिकडे. हा, त्याचा मी सासरा आहे. सासरा? जो वसारा तिकडे थोबार करून बसलाय ना, त्याच मी जावई आहे. जावई म्हणजे यांचा मी पोरगा आहे आणि हे माझे भाऊजी आहेत. कळलं तुम्हाला ना? आता माझी जी पोरगी आहे का नाही, ते मी ह्या माणसाला दिलेली आहे. बरोबर बोललाय तू. त्याच्या पुरुषी मी लग्न केलंय नाही, याच्या बहिणीशी मी लग्न केलेलं आहे. बरोबर, म्हणजे माझ्या बहिणीशी लग्न केलंय, माझ्या बापसाने माझ्या बहिणीशी ना यांचं लग्न लावलेलं आहे. हे पहा, रिकामे काम कर नका, माझ्या भाच्याचं लग्न आहे. हा, गुपचूप वाजवा नाही तर रिकाम. अरे मामा, अरे काय झाय रे, अरे ते वरात तटे पटेलचे तू आठ, अरे त्यान बा आहे ना,
अरे ती वरात तडे थांबेल छे या आठे काय कर रे बँडवाला बाचा बाचा तू गोडा थाई काबरी उतरणार भाऊ हा अरे असं करू तू तर अजून काकण बी सुटेल नीर दादा अरे त्या गोड्याचा सोड रे त्या गोड्यामुळे तर नुसती वाट लागलेली आहे काय झालं एक तर तिथे ट्रॅफिक जाम झाला ती वरात तिथे थांबलेली आहे अरे गाड्या आहेत त्या नुसत्या पॉपा पॉपा करताय बरं तो दलिंदर घोडा आहे ना तो हॉर्न वर नाचत होता रे अरे काय झालं रे मी त्या मामा अरे हे जे ना भँडवाले हे आपापसातल्या नात्यांचे रुसवे फुगवे काढून बसले गुच्चू अरे बापरे अरे दादा अरे तुम्हाला का आजचा टाइम भेटला का अरे असं अरे अरे नका ना रुसू ना अरे काय झालं तुम्हाला रुसायला ओ दादा यो यो वसर आहे ना याचा मी जावई आहे आणि माझी पोरगी आहे ना ही ह्या माणसाला मी दिलेली आहे म्हणजे माझ्या ताई सोबत यांनी लग्न केलेलं आहे आणि हा माझा बापूस बापूस आहे मी बाचा बाचा नाही 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 आज तू लग्न आहे त्याच नातामा पडू नको तू अरे तंगडी 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 गुताडेल रे बाप पुरी येड्याची जत्रा आहे ते असं का ते फक्त वाजवत नाहीये रे तुझ्या लग्नात बाकी एवढाच प्रॉब्लेम बरं बरं ऐका ऐका हे बघा तुमचे जे काय फॅमिली मॅटर आहे ना तुम्ही नंतर निसता राहा दादा आज माझं लग्न आहे बोलता महत्वाचा दिवस आहे माझ्यासाठी चला ना तुम्ही चला ना वाजवा नाही मी आज वाजवणारच नाही का बरं काय झालं तरी मी वाजवणारच नाही अरे शिस्त नावाची काही गोष्ट असते का नाही म्हणजे माझी बायको माझी पोरगी म्हणजे माझी ताई अरे कडलं ना ते माझी पोरगी मी सकाळी झोपलो होतो ना अंथरुणामध्ये कुत्रा सोडला अरे बापरे करत उठलो माहितीये ओ बो ऐका ना आता वाजवायला चला ना काही झालं तरी मी वाजवणारच नाही काय झालं यो माणूस माझ्या बायकोला फितवतो मी फितवतो मी फितवतो तुझ्या वाटेल तर मला आरोप करू नको माझ्यावर तो उलट हा माणूस आहे का नाही माझ्या बायकोच कान भरतो मग कोण भरतो मला सांगा सांगायची गोष्ट आहे का मला सांगा मी दिवसभर किती पैसे कमवतो मला बक्षिसी किती मिळते मी दिवसभरात मावा किती खातो हा सांगण्याची काय गरज आहे का मला सांगा आणि मला बक्षिसी उगाच मिळत नाही मी चांगला वाजवतो म्हणून मला बक्षिसी मिळते कुठला चांगला वाजवतोय वसारा वाजवण्यात पण फंबल मारतो तसे माझे भाऊजी पण फंबल मारतात पण मी कधी कशात फंबल मार बर बर आता चला मग चला चला एकदम काय बोला वसारा अरे मी फंबल मारतो अरे झगडे नका करू ना वसर्या या खुलखुल्या तू फंबल मारणार आहे खुलखुला कसा वाजतो असं खुल्लू खुल्लू वाजतो ह्याच्यात तू फंबल मारणार आहे का असं लुकू लुकू वाजतोय मला बोलतो फंबल मारतो परत जर का मना बोललास ना फंबल मारतो तो अशी चिमटी धरण नाही ह्याच्या टाकन असं फूक मारून तुला फेकून देणार आहे त्याला फेकून देणार आहे तुला घबराय वार्ता करतोय हा खुलखुला बघितलाय हा फोडीन आणि आत तुला भरीन आणि वाजवायला सांगीन खुलखुल हा बघितलाय दांडा बघितलाय मी ओळखतो त्याला बघितलाय मी ओळखतो त्या बघ याला ना वर तुला सेलो टेपनी चिकटवीन आणि ह्याच्यावर आपट आपट आपतील हा शिकवतोय मला सांग तू मला सांगतो हा माझ्या पोराला बोलतो अरे अजूनपर्यंत ह्या माणसानं मला नातवंड दिलेलं नाही आहे ह्याच्या घरात ना अजून पालना झालेला नाही आहे कसा पालना हलं शांत वा कसा पालना हलं तुम्ही तरी सांगा ना बारा बारा वाजेपर्यंत माझ्याकडनं शिव वाजवून घेतो आता तुम्ही सांगा मी दम्याचा पेशंट आहे पण पंप मारायला तरी वेल द्यायला पाहिजे का नको त्याला सांगा एक दिवस मला सुट्टी द्या वन अँड ओनली वन डे मी एक पालना नाही दहा पालना नाही हाणार ना तर माझ्यासारखा अभ्या छुप नाव नाही सांगणार काय अंगात नाही दम नी म्हणतोय मी मुका दम ऐका दहा पालना हलवले तू वाटल तर बोलू गप्प बसा तुम्ही वा रे वा मास्टर हो मास्टर अरे तुम्हाला माहिती होत ना हा असा आहे हा इथला वाया तुम्हाला माहिती होत तुम्हाला स्वतःची पोरगी काऊन दिली त्याला अहो त्याचं काय झालं माझी ताई दोन वेळा ट्रकवाल्या सोबत पळून गेली होती दोन वेळा ट्रकवाल्या बरोबर पळून गेली ओ सासऱ्यानो म्हणजे ही गोष्ट आता मना कळते तरीच मी तिला बोललो भाय लग्नामध्ये नाव घे तर तिने नाव काय घेतलं उठता है धुआ चलती है गाड़ी उठता है धुआ चलती है गाड़ी अरुण रावांचं नाव घेते बोनटच्या खाली मी म्हणले जाम भारी आहे नाव हे मला जाम आवडलं
आजी म्हणते सावका झाला. मी अजून सावकाशीच्या जवळ गेलो. ते म्हणले ओके हॉर्न प्लीज. मी जरा अजून जवळ गेलो म्हणजे नजर हटली तर दुर्घटना घटली. मी बोललो माझ्या बायकोचं लयच शिक्षण झालंय पण आता मला कळलं हिचा अभ्यास कुठं झालाय तो. दादा झालं गेलं विसरून जा, लग्न झालेलं आहे आता. अरे कुठं लग्न झाले, ब्याकार लग्न झालंय माझं. साहेब मला सांगा. नका सांगू आता, काही चला ना तिकडे. नाही तुम्हाला सांगतो. हे बघा तुमच्या लग्नात मी बँड वाजवतोय का नाही, पण माझ्या लग्नात मीच बँड वाजवत होतो माहितीये तुम्हाला. म्हणजे या वसाऱ्याला बोललो, हे बघ बाबा मालक आज माझं लग्न आहे मला सुट्टी द्या. तो बोलतो यो माझी सुपारी आहे. मग तुम्हाला सांगतो दिवसभर माझ्याच लग्नात बँड वाल्याचा ड्रेस घालून मी वाजवत होतो. सुद्धा मला लावून दिलं नाही वसाऱ्याने. घोडा एकटाच माझ्या समोर नाचत होता. बरं झालं ना आता. नाही झालं कसं झालं हे, उखड्या पाखड्या काही काढू नका. अहो मेट्रो ट्रेन सारखं अनेक वर्ष झालं रखडलेलं माया भाच्याचं लग्न आहे. प्लीज आज तर वाजवा तुम्ही. चला मी पगडी पावडर तुम्हाला सांगतोय ना. काय मी माझ्या सासऱ्याला बोलतोय वसाऱ्या 25 वर्षाच्या पुढच्या माणसाचं लग्नात मला बेंड वाजवायला बोलूच नका. मला नाही आवडत. रखडलेली माणसं असतात ना होते आणि सकाळी बघितलं हात टकलू तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हे वटलेलं झाड आहे. दोन चार पावसाळ्यासाठी कशाला लग्न करतात मला हेच कळलं. तुम्ही त्याच्याकडे बघा, त्याच्याकडे येऊन येऊन काय येणार आहे हो, नुसती दोन पानं फुटतील. तुम्हाला वाटतंय खरंच हात टकलू माणूस कोणाला तरी सावलीत देईल? काय बोलला काय बोलला मामा? वटलेलं झाड आहे ते. जाऊ दे ना. दोन पावसाळ्यात काय येईल, दोन पावसाळ्यात काय बी हो. तो टकला म्हणतो त्याला, त्याला टकला मी लहानपणापासून टकल्या बोलला. तुला काय वाटलं तो टकला फक्त एकटा टकला आहे. अरे टकला म्हणून, अरे ते पुरे बाला आहे त्याच्या डोक्यावर टकल्या का तो. तुला काय वाटलं हे धंदे करायचे टकले म्हणतो आपले. अरे गुत्तू पडला मामा. अरे तुला टकला म्हणतो तो. अरे शांत राहे ना, तो एकदा टकला बोलला. आयुष्यात कोणी मला एवढं टकलं म्हटलं नाही, तेवढं टकलं तर तू म्हटलं रे आत्ताच्या आत्ता. बोलतोय काय बी? अरे आत्मा दुखावतो मला भाचात. आत्मा दुखावतो तुझ्या? अरे मामी जेव्हा मला घुरट वास येणारा बोकड्या म्हणते तेव्हा का तो तोंडात मा वासतो का रे? नाही ती बात वेगळी आहे. तू पाहतो दादा, दादा चला ना तुम्ही. ठीक आहे, मी तसा मानी माणूस आहे. तुझं लग्न अडू नये म्हणून मी येतोय वाजवायला. मला लग्न अडवायचं नाही आहे, मी आहे वाजवायला तयार. चला चला. तुझं काय रे भाऊ आता? नाही माझा तसं काही प्रॉब्लेम नाही. मी मुळात प्रोडक्शनवाला आहे. इगो बाजूला ठेवून काम करायचं ट्रेनिंग झालंय माझं. नवरी मुलगी टॅक्सी करून घरी गेली. बाकीच्या रसवाले बी गेले, सगळे गेले मामा. अरे बापरे, मग आता काय करायचं? आता काय करायचं रे? मी काय म्हणतो ऐका, ये आपण टॅक्सी करून तिकडे जाऊया, मग आपल्याला बँड वाजवावं लागेल. बरं नेमकं वाजवायचं कुठलं गाणं? दो हंसों का जोडा. स्किट भारी परफॉर्मन्स बघा. हा सर असे काय म्हणतायत प्रसाद दा? फार छान, फार मजा आली. सगळ्यात आधी आमिर आणि त्याच्या पूर्ण टीमचं खूप जोरदार टाळ्यांनी कौतुक करायला हवं. इतका परफेक्ट बँडचा फील होता तो, इतका परफेक्ट की मी एकदम मागे गेलो. कारण माझ्या घराच्या बाजूलाच एक बँडचं पथक होतं, मी खूप वेळा तो आवाज ऐकलाय आणि मी इमॅजिन करायला लागलो की खरंच एखाद्या माणसाच्या आयुष्यात असे आले बँडवाले तर त्याचं काय होईल. अरे रुसलेले बँडवाले मी कधी आयुष्यात पाहिले नाही. दत्तू काय काय दर्द, म्हणजे फिलॉसॉफी तुझी जी काय काळजाला असं हे छेद पडले रे काळजाला. क्या बात आहे, वंडरफुल. याने मी जसं आत्ता तू म्हणला की वरातीमध्ये दो हंसों का जोडा बिछड गया रे, तसं पुण्यामध्ये एकदा प्रेतयात्रा चालली होती तेव्हा आज मैं ऊपर आसमानीची असं वाजवतो. आज मैं आगे जमाना है पीछे, मी ऐकलंय स्वतः. असो.